नमस्कार, मी वैभव प्रकाश धुमाळ रानाल रामलालचो. काल पेपरला मी एक हे बघितलं की काँग्रेस प्रवक्तेपदी सोशल शाळेचे प्रिन्सिपल श्री आसिफ इकबाल यांना प्रवक्तेपदी पण नियुक्त केले. तुम्ही त्यांना प्रवक्तेपद कसे नियुक्त करू शकता? तो म्हणजे फुल कॉन्ट्रोवर्सी माणूस आहे. दोन संस्थेमध्ये सिटीजन उर्दू स्कूलच्या मॅटरमध्ये सुद्धा तो इन्वॉल्व्ह आहे. दोन संस्थेमध्ये भांडण वाढवत आहे. त्या बाबतीत मध्ये त्यांनी मला काँग्रेस भवन मध्ये बोलावून मध्ये आज जिथे शिंदे साहेब असतात तिथं बसून मला धमकी दिलेला एवढं माझ्याकडे पुरावा आहे. त्यानुसार त्याला जेलरोड मध्ये गुन्हा सुद्धा दाखल आहे. तो सध्या जामीनवर बाहेर आहे. मग आता तर जर काँग्रेसमध्ये आला प्रवक्तेपदी झाला एक तर राजकारण करावं किंवा शाळेत त्याचा राजीनामा द्यावा. आता जर त्यांनी राजकारण करत बसलं तर मुलांकडे कोण बघावं? शाळेतल्या सगळ्या दुर्लक्ष होत आहे. हे सगळे कामं त्यांनी सोडून द्यायला पाहिजे. धमकी द्यायचा, जीवे मारायचं, धमकी द्यायचा हा पेशा त्यांचा नाही आहे. आसिफ इकबाल यांचा माझी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सगळ्यांना विनंती आहे की यांची जरा नीट सखोल चौकशी करून योग्य माणसाला प्रवक्तेपद तुम्ही फक्त त्यांचं भाषण चांगलं आहे, बोलणं चांगलं आहे म्हणून तुम्ही त्यांना त्यात म्हणजे प्रवक्तेपद नियुक्त करू नका. त्यांचा जेलरोड त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि परत अजून एक दोन तीन केस मध्ये त्यांना जेलरोड मध्ये तुम्ही गुन्हा दाखल आहे. असल्या माणसाला तुम्ही हे करू नका. माझ्याकडे पुरावा आहे. जेलरोड मध्ये त्यांनी बोलून मला हे केलेला. आता ते लाखो आता हजारो विद्यार्थी आहेत तिथं सोशल मध्ये एकदम विश्वासाने ते सोशल मध्ये पूर्ण आपला समाज ते मुस्लिम समाज वगैरे तिथे घालतो त्यांना. मग हे राजकारण कर बसल्यावर आता इलेक्शन आहे, निवडणूक आहे, सगळीकडे हे प्रवक्तेपद मग शाळेकडे दुर्लक्ष होणार नाही का? शाळेत कसं होणार? त्यांनी माझी फक्त एक विनंती आहे की आसिफ इकबाल यांनी एक तर राजकारण करावं नाहीतर शाळेत शाळेला राजीनामा द्यावा. दोन्हीपैकी एक माझा आणि त्यांचा संपर्क कसा आला? जिल्हा परिषदमध्ये मी सिटीजन उर्दू स्कूलच्या मॅटरमध्ये मी जात होतो. जात असताना त्यांची माझी तिथे मुलाखत म्हणजे भेट झाली. भेट झाली असता मग ते दोन संस्थेचे वाद मी मिटवा म्हणून मी खूप जण सिनियरकडे देशमुख मालकांकडे वगैरे सगळीकडे गेलो होतो. तर ते दोन संस्थेमधलं मुस्लिम समाजामधलं एक हे होतं म्हणून मी त्यांना काय म्हणलो की सर जरा तुम्ही इन्वॉल्व्ह पुढं घेऊन जरा थोडं तुम्ही वाद मिटवा. उलट त्यांनी मला काँग्रेस भवन मध्ये बोलवू ना जिथं साहेब बसतात तिथं बसून असं माझ्याकडे व्हिडिओ आहे पूर्ण. त्यांनी मला धमकी दिलेला, जीवे मारले धमकी, तेरा शांतपती, तेरा हे बहुत होगा नाटक, तेरे को खलास करता क्या होता होऊन दे 30-40 लाख रुपये तुला खलास करतो. हे सगळ्या व्हिडिओ जनरल पोलिसांनी बघून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि ते सध्या जामीनवर बाहेर आहे. हा सर, तरी सोशल कॉलेजच्या प्रत्येक पालकांना माझी हात जोडून नम्र विनंती की आपण त्या आसिफ इकबाल यांना जाब विचारावा की तुम्ही एकतर राजकारण करा किंवा तुम्ही शाळा बघा. आणि हे बाकीच्या दुसऱ्याच्या संस्थेमध्ये लुडबुड करायचं, जमिनीमध्ये हे करायचं ते करायचं थोडस कंट्रोल करा. पूर्णपणे सोशल ही एक मोठी खूप प्रतिष्ठित नावाजलेली शाळा आहे पूर्ण म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये. सोशलचं नाव बदनाम होणे असं काही तुम्ही काम करू नका. एक तर तुम्ही राजकारण करा नाही तर तुम्ही शाळेत राजीनामा देऊन टाका. असं ज्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस मला खूप लोकांनी व्यक्तीवर व्हॉट्सअपवर मेसेज आला आणि मला कॉल केले की असं असं तुमचं आसिफ इकबाल यांचं काय आहे ते आमचं जमिनीचं असं केलं ते तसं असं केलेत. एक साधारण तो म्हणजे सुतारचा मुलगा कार्पोरेटरचा मुलगा होता एवढा. ते मला म्हणले मी मला काय देणं घेणं नाही आहे. मला त्यांनी धमकी दिलं होतं, मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ते सध्या जामीनवर बाहेर आहेत. त्यांनी आणि ते जिल्हा परिषदचे लिपिक आहेत लिपिक श्री संजय बानूर यांना मिळून ते अवैध काम भरपूर म्हणजे भरपूर केले ना. आणि ह्याच्याबद्दल प्रत्येक मी पुरावे मुख्यमंत्री सचिवालयाला इथे सुद्धा लेखी मी तक्रार केलेली आहे. ह्या आसिफ इकबालबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सुद्धा मी त्यांना म्हणजे हे दाखल केलेलं आहे, अर्ज दाखल केला आहे की यांच्यावर कारवाई करा. 100% क्लिअर पूर्ण जिल्हा परिषदला माहिती आहे. आता सिटीजन उर्दू स्कूलमध्ये प्रॉपर तिथल्या लोकांची संस्था आहे ती. तिथं माझाही काही संबंध नाही, आसिफ इकबालचाही काही दूरपर्यंत संबंध नाही. पण ते जे माजी आमदार इंदुसबाई शेख जे मुलं आहेत नसरत आणि हे दुसरं त्यांचं नाव मला माहित नाही, त्यांना हे काहीतरी चुकीची बातमी सांगून आपली पूर्ण शाळा होती पूर्ण असं हे करून म्हणजे दोन संस्थेत वाद. ओरिजिनल परिशिष्ट वनच्या लोकांना आणि यांना एक होऊ देत नाही. परिशिष्ट वन आमच्याकडे आहे, आम्ही मध्येच प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो. भांडणं लावायचं संस्थेमध्ये आणि आपण लांब बघा बसायचं हे असं काम त्यांनी करतात. आणि त्याच्याबद्दल म्हणजे भरपूर जिल्हा परिषदमध्ये तक्रार आहे. म्हणजे अर्थात तेच आहे,